श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते तर पहा गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तीन दिवसामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे आहेत तर ती या दिवशी चुकूनही करायची नाहीत खर तर ही कामे आपण दररोज करत असतो पण या दिवशी आपल्यालाही चुकूनही करायची नसतात तर बऱ्याच जणांना यापैकी काही माहिती सुद्धा नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूपच उपयोगी आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अनेक कुटुंबात आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते ही माहेर वाशिनी असल्याने आपण सर्व जनतीचे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत करतो तर गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असे देखील म्हटले जाते लक्ष्मी या दोन आहेत एक म्हणजे भगवान विष्णू यांची पत्नी लक्ष्मी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात तर या तीन दिवसाच्या उत्सवामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे चुकूनही या दिवशी करायची नसतात गौरी घरात घेतल्यापासून ते गौरी विसर्जनापर्यंत म्हणजे तिसऱ्या दिवसापर्यंत आपण काही नियम पाळायचे असतात या नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते घरामध्ये कायम सुख समृद्धी शांतता नांदते त्यामुळे काही नियमांचं पालन आपण अवश्य करावं यापैकी काही नियम अनेक स्त्रियांना माहीतही असतील किंवा काही जणांना ज्या नवीन असतील त्यांना माहीतही नसतील तर त्यांच्यासाठी खूपच उपयोगी व्हिडिओ आहे तर यंदा दोन हजार तेवीसमध्ये गुरुवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी आपल्या अनेक जणांच्या घरामध्ये गौराईचं आगमन होणार आहे तर हे नियम आपल्याला या दिवसापासूनच पाळायचे आहेत ते गौरी विसर्जनापर्यंत म्हणजे तेवीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर या तीन दिवसामध्ये जोपर्यंत आपल्या घरी गौराई आहेत तोपर्यंत आपण कोणालाही पैसे देऊ नये तर या दिवशी कोणाला उसने पैसे तर देऊच नये त्याचबरोबर आपले जर कोणाला द्यायचे राहिले असतील तर ते मात्र तुम्ही गौराईचा सण यायच्या आधी देऊ शकता किंवा सण झाल्यावरती देऊ शकता जर आपण यावेळी इतरांना पैसे दिले तर आपण आपली लक्ष्मी इतरांना देत आहे असं समजलं जातं त्यामुळे शक्यतो या दिवसामध्ये कोणालाही उसने पैसे किंवा असेच देऊ नये कारण आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी घेतलेल्या असतात आणि पैसा ही सुद्धा आपली लक्ष्मीच आहे तर ही लक्ष्मी आपण बाहेर जाऊन द्यायची नाही ही आपण काळजी घ्यायला हवी त्यातल्या त्यात जर सकाळी जर तुमच्याकडून काही कारणास्तव देवाणघेवाण पैशाची झाली तर चालू शकतं मात्र सायंकाळच्या वेळी आपल्याला आपल्या घरातली लक्ष्मी चुकूनही बाहेर जाऊन द्यायची नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत तिन्ही सांजेच्या वेळेला तर आपल्या घरी एरवीसुद्धा लक्ष्मी येत असते त्यामुळे अशा दिवसांमध्ये तर आपण ही चुकूनही देऊ नयेत त्याचबरोबर या तीन दिवसामध्ये तुम्हाला जे काही सामान लागणार आहे ते सुद्धा तुम्ही आधीच आणून ठेवावं गौरी आल्यानंतर जास्त पैसा खर्च करू नये असं म्हटलं जातं कारण पैशाला आपण लक्ष्मी मानतो बाहेरून वस्तू विकत घेताना आपण मात्र ती पैसे देऊन घेतो त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपली घरातली लक्ष्मी बाहेर जाऊन द्यायची नाही ही, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जी काही घराची साफसफाई करायची असेल ती मात्र तुम्हाला सूर्यास्त होण्या अगोदरच करावी लागेल सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे तिन्ही संजेला तुम्ही चुकूनही झाडून काढायचं नाही खर तर हा नियम रोज पाळला तर अतिशय उत्तम पण आता हल्ली एवढं कोणी पाळत नाही पण या तीन दिवसांमध्ये मात्र तुम्ही ही काळजी घ्यायची आहे आपल्याला सायंकाळ झाल्यानंतर कधीही केर कचरा घराच्या बाहेर काढायचा नाही आणि या तीन दिवसांमध्ये आपण जो कचरा पेटीत कचरा साठवलेला असतो तो सुद्धा घराच्या बाहेर या दिवसांमध्ये फेकायचा नाही थोडक्यात सांगायचं झालं तर गौरी घरात आल्यावरती सायंकाळच्या वेळीला केर कचरा काढू नये झाडू मारू नये त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे आपण सर्व स्त्रिया आपलं रात्रीचं जेवण झालं की भांडे घासतो म्हणजे रात्रीच्या वेळी जेवण केलेलं भांडे वगैरे आपण स्वच्छ करतो आणि ताटामध्ये जे काही थोडंफार अन्न किंवा खरकट थोडंसं जरी शिल्लक राहिलेलं असेल तर ते वायाला जातं त्यामुळे या दिवशी तुम्ही खरं तर रात्री भांडी घासू नका म्हणजे या तीन दिवसांमध्ये रात्री भांडी घासू नये आणि घासायचीच असेल तर मग हे सर्व खरकटे पाणी एका भांड्यामध्ये काढावे आणि मग ती भांडी साफ करावीत आणि जे खरकटे पाणी आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पण बाहेर टाकू शकता मात्र रात्रीच्या वेळी चुकूनही तुम्ही खरकटे पाणी बाहेर टाकू नका म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला या दिवसांमध्ये आपल्या घरातील अन्न थोडंसुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही मी आता तुम्हाला जे काही दोन तीन नियम सांगितले तर हे गावाकडे खूप पाळले जातात आमच्याकडे सुद्धा या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जातं त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे त्याचबरोबर या दिवसांमध्ये बाहेरून दुकानातून सुद्धा विकत आणली जात नाही म्हणजे बरेच जण याला माचीस बॉक्स म्हणतात तर तो सुद्धा या दिवसांमध्ये आणायचा नसतो असं म्हटलं जातं या आधी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की या दिवसांमध्ये शक्यतो बाहेरून जास्त सामान आणूच नका आधीच आणून ठेवा आणि जर तुम्हाला काही खूप गरजेचं वाटलं तर ते सायंकाळी न आणता दिवसा आणा मात्र तुम्हाला काळेपेटी म्हणजेच माचीस बॉक्स या तीनही दिवसांमध्ये चुकूनही आणायचा नाही कारण काडीपेटी ही एक आग लावण्याचं साधन आहे त्यामुळे ती आणली जात नाही या तीन दिवसांमध्ये तरी ती दुकानातून खरेदी करू नका मात्र तुम्ही गौरी घरात अगोदर या सगळ्या वस्तू आणू शकता पण गौरी घरात आल्यानंतर मी जे काही नियम सांगितले त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील धनधान्य धनसंपत्ती यामध्ये कायम वाढ होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यामुळे या नियमांचं शक्य असेल तेवढं काटेकोरपणे पालन करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही नियम सांगितलेले आहेत तर त्या नियमांचं तुम्हीसुद्धा पालन करा तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद